दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. भारतातून पोलिओ रुग्णांचे समूळ उच्चाटन व्हावे याकरिता शासनातर्फे पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेची एकच फेरी 10 मार्चला राबविण्यात आली. घुग्गुस आरोग्य विभाग चंद्रपूरद्वारा प्राथमिक आरोग्य केंद्र घुग्गुसच्या वतीने 41 पोलिओ बूथचे उद्घाटन करण्यात आले. घुग्गुस येथील गांधी चौक येथे पोलिओ बूथचे जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. घुग्गुस प्राथमिक आरोग्य केंद्रात 51,855 लोकसंख्येतील 0 ते 5 वर्ष वयोगटातील 3,619 बालकांना पोलिओ डोस पाजण्यात आला. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र घुग्गुसचे कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर, डॉक्टर वाकदरकर, सरपंच संतोष नुने, नीतू चौधरी, विनोद चौधरी इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती. गेल्या अनेक वर्षांपासून पल्स पोलिओचं अभियान सुरू आहे. आज चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदच्या वतीनं साधारणतः 1,85,000 वर बालकांना आपण पोलिओचा डोस देणार आहोत. त्यासाठी जिल्ह्यातली आमची आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. 2,500 वर सेंटर या जिल्ह्यामध्ये उभारण्यात आले. यामध्ये आमचा आरोग्य विभाग, अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आरोग्यसेवा जुळलेल्या सर्व यंत्रणा यामध्ये काम करत आहे. साधारणतः आपला देश हा पोलिओ मुक्त झाला आहे, परंतु जर पुन्हा जर काही बालके शिल्लक असतील तर त्यांना सुद्धा पोलिओपासून त्यांचा बचाव करण्याकरता हे अभियान संपूर्ण राज्यामध्ये सुरू आहे. ही जी मोहीम आहे हे राष्ट्रीय लसीकरण दिवस म्हणून साजरी केली जाते आणि या राष्ट्रीय लसीकरण दिवस आपल्या संपूर्ण देशामध्ये असतो. आज एकाच वेळेस एकाच दिवशी एकाच वयोगटातील म्हणजे 5 वर्षाखाली आतील सर्व बालकांना एक सेम लस दिली जाते. त्याचं नाव ओपीव्ही आहे, उलट पोलिओ वॅक्सिन आहे. आणि आपल्या सर्वांना माहीतच आहे की यापूर्वीच आपण 2011 भारत देश हा पोलिओमुक्त झालेला आहे. तरी पण आपण आपल्या या देशामध्ये आता ही पोलिओ हा लसीकरण आपला सुरू आहे, राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रम.